नमस्कार मित्रांनो, मी सखाराम दासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या समोर स्वागत करतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जी की मागच्या सरकारने आपल्या राज्यामध्ये राबवली होती, तर यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे अशा शेतकऱ्यांसाठी आता बँकेने व महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले योजनेची 50,000 रुपये अनुदान योजना लागू केली आहे. म्हणजेच तुम्हाला आता 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तर हे अनुदान जे बँकेकडून दिले जाणार आहे त्यासाठी याद्या आलेल्या आहेत. तर याद्या कशा पाहायच्या आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही, जर तुमच्या यादीमध्ये नाव नसेल तर डायरेक्ट तुम्ही तुमचे आधार कार्ड नंबर टाकून तुमच्या अकाउंटची KYC साठी अपडेट आले की नाही ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन कंटेंट किंवा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मित्रांनो, मग कोणताही विलंब न करता आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तुम्हाला CSEमध्ये लॉग इन करायचे आहे आणि CSEमध्ये लॉग इन झाल्यानंतर सर्च इंजिनमध्ये कर्जमाफी हा कीवर्ड सर्च करायचा आहे. तर बघा, तुम्हाला CSE सेंटरवर जायचे आहे आणि CSE सेंटरवर जाऊन त्यांच्या लॉग इन करून तुम्हाला सर्च इंजिनमध्ये जे वरच्या साईडला सर्च इंजिनचा बार आहे ते तुम्हाला कर्जमाफी हा कीवर्ड सर्च करायचा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले ही योजना ओपन करायची आहे. तर पहा, येथे आल्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. एक नंबरला ऑप्शन आहे मित्रांनो, आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड. आणि येथे आल्यानंतर बघा, परभणी जिल्हा, माझा ID परभणीचा असल्यामुळे परभणीचा जी पूर्ण यादी ते दाखवत आहे. त्यानंतर तुम्हाला विलेज लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि विलेज लिस्टवर क्लिक केल्यानंतर बघा, पूर्णपणे परभणी जिल्ह्यामध्ये जेवढ्या बी याद्या आहेत त्या पूर्ण याद्या येथे डिस्प्ले झाल्या आहेत. जर तुम्हाला तुमची यादी सापडायला अडचण होत असेल तर तुम्ही सर्च या बटनवर क्लिक करून तुमच्या गावाचे नाव किंवा तालुक्याचे नाव तुम्ही इथे सर्चही करू शकता. बघा, मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला सर्च करून दाखवतो. बघा, इथे एक बटन सर्च केल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्च होईल. त्यानंतर बघा, आपण आता आपल्या गावची यादी येथे मिळते का पाहूया. तर बघा, जे तुमचे गाव असेल ते गाव तुम्हाला यादीमधून सिलेक्ट करायचे आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथे चेकबॉक्स आहे छोटासा, त्या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या गावची म्हणजेच पूर्ण यादी PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झाली आहे. यादी ओपन करून तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव आहे का पाहायचे आहे. जर यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमची KYC करायची आहे आणि तुमचे जे अनुदान आहे ते तुम्हाला बँकेकडून तुमच्या अकाउंटला वर्ग केले जातील. तर मित्रांनो, ही यादी जर तुमचे नाव आले नसेल किंवा काही चुकी असेल किंवा जर यादीत नाव आले असेल तर तुम्हाला KYC कशी करायची हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला KYC ची एक झलक म्हणून थोडीशी माहिती मी सांगतो. कर्जमाफीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बघा, विशिष्ट नंबर, जर तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक असेल तर तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक जो की बघा तुमच्या यादीमध्ये आलेला आहे तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला कॉपी करून तिथे पेस्ट करायचा आहे आणि KYC तुमची करून घ्यायची आहे. तर उद्याच्या दिवसापासून तुमची जी KYC आहे ती चालू होणार आहे. तुमची KYC आजच्या तारखेमध्ये आणखीन चालू झालेली नाही. जर तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक किंवा यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सरळ डायरेक्ट येते जे आधार कार्डचा ऑप्शन आहे, बघा विशिष्ट क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर असे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्डला कर्जमाफी झालेली आहे की नाही हे तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुमची KYC तुम्हाला करावी लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची कर्जमाफीची यादी तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला माहिती नाही समजली तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.